नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिपचा मराठी या विषयाचा वर्ण विचार हा भाग घेत आहोत। आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण हे 50 आहेत। एकूण वर्ण किती आहेत? 50 आहेत। 2009 महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार ॲ आणि ऑ हे दोन नवीन वर्ण आल्यामुळे एकूण 48 वर्णाचे 50 वर्ण मराठी भाषेमध्ये झालेले आहेत। आता हे जे मराठी भाषेतील 50 वर्ण आहेत त्यांचे आपण 3 गट करू शकतो। एक म्हणजे स्वर, दुसरं म्हणजे स्वरादी आणि तिसरं म्हणजे व्यंजने। तर हे जे स्वर आहेत मराठी भाषेमध्ये स्वर हे एकूण 14 आहेत। किती आहेत? 14। पूर्वी 12 होते, पण परभाषेतून आलेले दोन जे स्वर आहेत ॲ आणि ॲ याच्यामुळे स्वरांची संख्या ही 12 झालेली आहे। पहा हे स्वर मग कोणते कोणते आहेत 12? अ आ ई ई ऊ ऊ ए ऐ ओ औ रु लु ए ओ। तर असे एकूण हे 14 स्वर हे मराठी भाषेत आहेत। या 14 हे जे दोन स्वर आहेत हे नवीन स्वर आहेत। पूर्वी 12 होते आणि या दोन स्वरामुळे स्वरांची संख्या ही 14 झालेली आहे। मराठी भाषेमध्ये स्वरादी ही 2 आहेत। आता स्वर कशाला म्हणतो? आपण ज्या वर्णांचा उच्चार करत असताना ओठ आणि जीभ याचा वापर होत नाही, म्हणजे ओठ एकमेकाला चिकटत नाही आणि जिभेचा कोणताही भाग मुखातील इतर भागाशी लागत नाही तर अशा पद्धतीनं ज्यांचा उच्चार केला जातो त्यांना आपण काय म्हणतो? स्वर। आता स्वरादीचा अर्थ, आता स्वरादी किती आहेत मराठी भाषेमध्ये? स्वरादी हे 2 आहेत। एक आहे अन आणि दुसरा आहे आहा। अम याला असं आपण काय म्हणतो? अनुस्वार। याला काय म्हणायचं? अनुस्वार। आणि आहा याला काय म्हणायचं? विसर्ग। आहा याला आपण काय म्हणतो? विसर्ग। तर स्वरादीचा अर्थ काय? म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करत असताना अगोदर स्वर येतो, अगोदर स्वर, स्वर आदी आहे ज्याचा असा तो स्वरादी असं आपण याला म्हणू शकतो। तर दोन अम आणि आहा म्हणजेच अनुस्वर आणि विसर्ग हे मराठी भाषेतील 2 स्वरादी आहेत। आता व्यंजन हे एकूण 34 आहेत। व्यंजन हे किती आहेत? 34। तर ती कोणकोणते आहेत पाहू आपण। पहा क ख ग घ आणि हे न, वाङ्मयाचा न मध्ये जे हे वापरलं जातं ना त्याला न असं आपण म्हणतो। त्यानंतर च छ ज झ आणि हे य। त्यानंतर ट ठ ड ढ आणि हे न। त्यानंतर त थ द ध आणि हे न। आणि त्यानंतर प फ ब भ आणि हे म। त्यानंतर य र पा य र ल व। त्यानंतर श श स। त्यानंतर ह आणि हे ळ। पहा क ख ग घ ण च छ ज झ य ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ। या अशी एकूण 34 व्यंजने आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत। तर या पद्धतीनं मराठी भाषेमध्ये एकूण जे वर्ण आहेत ते किती आहेत? 50 आहेत। आता आपण काय करू, या सर्व वर्णांचे प्रकार
कसे कसे आहेत ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहू। या ठिकाणी वर्णांचे प्रकार पाहत असताना आपण अगोदर स्वर स्वर स्वरांचे प्रकार स्वरांचे प्रकार पा स्वरांचे प्रकार हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येतील, जसं की ह्रस्व स्वर, त्याच्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल दीर्घ स्वर, त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल संयुक्त स्वर। ज्या स्वरांचा उच्चार थोडासा आखूड निघतो त्याला आपण ह्रस्व स्वर म्हणतो, ज्यांचा उच्चार थोडासा दीर्घ निघतो त्याला आपण दीर्घ स्वर म्हणतो, आणि ज्यांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला दोन स्वरांची आवश्यकता असते त्याला आपण काय म्हणू संयुक्त स्वर। त्याच्यानंतर अजून आपल्याला असे असंही एक प्रकार पाडता येईल सजातीय सजातीय व विजातीय स्वर असंही आपल्याला प्रकार पाडता येईल। आता पहा ह्रस्व स्वर हे कोणकोणते आहे, ह्रस्व स्वरमध्ये येईल अ ई उ रु आणि लु हे आहेत ह्रस्व स्वर। दीर्घ स्वर आता यांची जी जोडी आहेत अची जोडी आ, त्याच्यानंतर ई ची जोडी मोठा ई, उ ची जोडी मोठा उ, त्यानंतर ए ऐ, त्यानंतर ओ औ, यांना आपण दीर्घ स्वर असं म्हणू। यांचा उच्चार करण्यासाठी वेळ लागतो म्हणून याला आपण काय म्हणू दीर्घस्वर। हा आखूड उच्चार याचा लांब उच्चार म्हणून आपण या प्रकार ह्रस्व स्वर आणि दीर्घस्वर असं पाडलेलं आहे। त्यानंतर संयुक्त स्वर, संयुक्त स्वर म्हणजे एक स्वराचा उच्चार करण्यासाठी दोन स्वरांचा उपयोग करावा लागतो। जसं उदाहरणार्थ संयुक्त स्वर हे कोणकोणते आहेत, तर ए ऐ ओ औ हे चार संयुक्त स्वर आहेत। आता दोन दोन स्वर कसे कसे याच्या उच्चारामध्ये उपयोग होतात ते पाहू। पहा ए एचा उच्चार आपण जेव्हा करतो तेव्हा अ प्लस ई किंवा मोठा ई, ऐ हा आ प्लस ई किंवा दीर्घ ई, त्यानंतर ओ अ प्लस उ किंवा हा मोठा उ, आणि औ हा आ प्लस हा उ किंवा ऑरमध्ये मोठा उ। हे संयुक्त स्वर या पद्धतीनं चार संयुक्त स्वर तयार झालेले आहेत। आता सजातीय स्वर आणि विजातीय स्वर पहा। आता सजातीय आपण कोणाला म्हणू, याच्यामध्ये सजातीय सजातीय स्वर पहा हे अ आ ही जोडी सजातीय स्वरांची आहे, ई ई ही जोडी सजातीय स्वरांची आहे, उ ही जोडी सजातीय स्वरांची आहे। मग आता विजातीय स्वर हे आपण कशाला म्हणू, विजातीय स्वर आता अ अ सोबत आपण आला सोडून इतर कोणताही स्वर जर घेतला तर तो ती विजातीय जोडी होईल। समजा आपण आ घेतलं, आ सोबत आपण कुठलीही जोडी घेतली म्हणजे अ ला सोडून ऊस ही झाली विजातीय स्वरांची जोडी। आता ऊ आहे, ऊ सोबत हा मोठा ऊच्या ऐवजी आपण इतर कुठलाही स्वर घेतला तर ते होईल विजातीय स्वरांची जोडी। तर आपण हे असे स्वरांचे प्रकार वेगवेगळे पाहिलेले आहेत, ह्रस्व स्वर दीर्घ स्वर त्यानंतर संयुक्त स्वर त्यानंतर हे सजातीय व विजातीय स्वर। आता आपण या ठिकाणी व्यंजनांचे प्रकार हे कोणकोणते आहेत ते आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। व्यंजनांचे प्रकार पहा, व्यंजनांचे प्रकार